महाराष्ट्राने देशाला फार मोठे विद्वान आणि अनेक विषयातले अगदी पहिल्या श्रेणीचे विचारवंत पत्रकार संपादक दिले. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर ज्या पत्रकार संपादकांनी मोलाची कामगिरी केली त्यात कुमार केतकरांचा समावेश अटळ आहे. राजकीय विश्लेषक, विजनरी संपादक आणि चिरतरुणच राहणारी आधुनिक विचारसरणी म्हणजे कुमार केतकर. द रिझन आय ॲक्सेप्टेड टू बी ऑन द ज्युरी पॅनल सजेस्टेड बाय नितीन वॉज दॅट नितीन हिमसेल्फ इज अ काइंड ऑफ पर्सन हू डील्स विथ ग्लोबल बिझनेसमॅन, ग्लोबल एंटरप्रेनर्स, ग्लोबल टॅलेंट and is involved in multiple types of collaborations and talent associations. तेव्हा त्यांनी ज्या वेळेला मला सुचवलं त्यावेळेला मला हाच मुद्दा पटला की आपण साहित्य संमेलनं करतो, नाट्य संमेलनं करतो, कवी संमेलनं करतो आणि आपला महाराष्ट्र जो आहे हा उद्योग संपन्न नाही, आपण सगळे नोकरीच सारखे मागतो, आपण खरे स्थितिशीलच आहोत, आपण कुठे जायला तयार नसतो, आपण उद्योगात पडायला तयार नसतो, अशा प्रकारच्या संकल्पना मराठी माणसांनी स्वतःबद्दलच करून घेतलेल्या आहेत आणि त्या खोट्या आहेत. कारण जगात जे एकूण 2.5 कोटी येणाराय आहेत त्या 2.5 कोटी येणाऱ्यांपैकी जवळजवळ 30 ते 40 लाख येणाराय आहेत आणि ते काही सगळे फक्त नोकऱ्या करत नाहीत, त्यातले खूप व्यवसाय पण करतात, उद्योगधंद्यातही आहेत, व्यापारही करतात. आणिक एक पुरावा ह्याचा उत्तम म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये किंवा आफ्रिकेत जायची गरज नाही. आपल्याच ह्या महाराष्ट्रामध्ये 1920-30 सुमाराला एका अत्यंत गरीब दुष्काळी शेतकऱ्यांनी म्हणजे बाळासाहेब विखे पाटलांनी डोक्यावर पागोटं आणि त्या पागोट्यामध्ये भाकरी आणि कांदा असं घेऊन शेतकऱ्यांना संघटित करायला सुरुवात केली ते शेतकरी आंदोलनासाठी नाही तर एका नव्या सहकार क्षेत्र निर्माण करण्यासाठी. असं सहकार क्षेत्र निर्माण करण्याची त्यावेळची संकल्पना ही अत्यंत महत्त्वाची होती. कारण त्यावेळेला जगामध्ये मुख्यतः दोन विचारसरणी प्रचलित होत्या, एक भांडवलशाही आणि दुसरी समाजवाद. जर तुम्हाला विकास साधायचा असेल तर यू हॅव टू बी ऑन द कॅपिटलिस्ट साईड आणि जर तुम्हाला सामाजिक न्याय आणि विकास साधायचा असेल तर यू हॅव टू बी विथ सोशलिझम. दोज वेर द टू मेन ट्रेंड्स. विखे पाटील चेंज दॅट पॅराडाईम टोटली. विखे पाटलांनी शेतकऱ्यांना संघटित केलं आणि त्यांनाच एक प्रकारे शेअर होल्डर केलं आणि एक नवीन कोऑपरेटिव्ह कॉन्सेप्ट सुरू केला ज्या कोऑपरेटिव्ह कन्सेप्टचं अनुकरण आत्ता आंतरराष्ट्रीय पातळीवरती काही प्रमाणात जर्मनीत आणि पूर्वी युगोस्लाव्हियामध्ये झालं होतं. दॅट कोऑपरेटिव्ह मुव्हमेंट वी स्टार्टेड समवेअर इन द 20s and 30s विथ द असोसिएशन ऑफ धनंजयराव गाडगे अँड बलवंतराय मेहता विच इज वॉट ब्रॉट टुडेज वेस्टर्न महाराष्ट्र इज ऑल द शुगर फॅक्टरीज, ऑल द टेक्नॉलॉजीज दॅट केम विथ शुगर फॅक्टरीज, ऑल द बँक्स, खरेदी विक्री संघ, शेतकऱ्यांचे संघ, all that prosperity that came to western maharashtra came thanks to cooperative movement which was distinctly different and identifiable than capitalism and socialism. That was not possible without enterprise. It was a 100% marathi unique innovative enterprise which was started by a farmer who was not educated, who was not mba, who had not studied english, who had not studied any ideology. And without studying any ideology and without going to any management school, he inspired thousands of farmers in western Maharashtra, just thousands of farmers. Today we are felicitating people who have actually shown that they have management talent, they have entrepreneurship, and they have shown the way to success and the way to excellence. That's what Maxell is going to be about. Mala Swartha, we have to go back even to Tilak and Lokitwadi and Mahatma Phule to understand that industriousness is in the spirit and the blood of Maharashtra. We have to welcome it, recognize it, salute it, which we are doing today. Thank you.